या प्रशिक्षणात रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रशिक्षणाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी सेलू राधिका बैरागी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. त्यांनी शेतकऱ्यांना रुंद वरंबा सरी पद्धतीने फायदे समजून सांगितले, तसेच रुंद वरंबा सरी यंत्राचे कार्य व त्याचे वापराबाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी प्रियंका ढेरांगे यांनी सोयाबीन बियाणे उगवू शक्ती तपासणी व सोयाबीनची अतिवृष्टीबाबत मार्गदर्शन केले. सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रियाबाबत हंसराज नगराडे मंडळ कृषी अधिकारी सिंधी यांनी मार्गदर्शन केले. निरंजन वराडे गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सेलू यांनी रुंद वरंबा सरी यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यामध्ये सर्वप्रथम यंत्राचे सुटे भाग व त्याचे कार्य समजावून सांगितले. नंतर लगेचच यंत्र व ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. ज्या शेतकऱ्यांकडे रुंद वरंबा सरी यंत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना साधारण पेरणी यंत्राचे रूपांतर रुंद वरंबा सरी यंत्रात कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रशिक्षणाला वर्धा देवडी व सेलू तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.